नमस्कार, आशा होम मिनिस्टर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी एक होम मिनिस्टर। चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करून बेलची घंटी ऑलव करा, लाईक कमेंट करायला विसरू नका। दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। नवरात्रीत 9 दिवसाचे उपवास होते। काय काय पकडतात काय काय नाही पकडते, पण देवीला ओटी भरलेली चांगली असते। नवरात्र मध्ये ओटी मध्ये ब्लाउज पीस, नारळ, तांदूळ घेऊन देवीला ओटी भरली की आपली वर्षभराची इडापिडा निघून जाते। देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो काल, छान वाटलं। आणि आरती झाल्यानंतर मग देवीची ओटी भरली। छान आकर्षक सजावट आहे मंदिरामध्ये देवीच्या। हे बघा ओटी भरताना चे दृश्य। गर्दी होती, जरा गर्दी कमी झाल्यानंतर मग निवांत छान प्रसन्न वातावरण मस्त वाटलं। त्यावरती हळदी कुंकू वाहून कपाळावरती लावलं। दर्शन वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर मग जास्त वेळ नाही थांबलो, लगेच घरी आलो। मग हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला आहे पुरणपोळीचा, दसऱ्याच्या दिवशी देवाला नैवेद्य आणि पीठ मळलं आहे इथे गव्हाचं। पुराण वाटून झालं आहे इथे। उंडवा बनवून घेत आहे पुरणपोळीचा। अशा पुढं थोडं करून पुरण घालायचं। छान पोळ्या बनतात, म्हणजे उंडा व्यवस्थित झाला की पुरणपोळी व्यवस्थित बनते। अशा पद्धतीने व्यवस्थित उंडा करून घ्यायचा। थोडंसं हे काढून घ्यायचं पीठ राहिलेलं, परत व्यवस्थित करून घ्यायचं। असं उंडा झाला आहे आता। हे बघा अशा पद्धतीने उंडा करून घेतला आहे। आता पोळी लाटून घेत आहे। सावकाश हाताने लाटायची, जरा जोर नाही द्यायचा, चपातीला जोर देतो तसा। झाली आहे, तवा तापण्यासाठी ठेवला आहे। थोडं तेल घालून घेतलं आहे, नंतर पुरणपोळी घालून घेतली। उलटून घेतली, तेल वगैरे व्यवस्थित लावून घेतलं। सर्व पुरणपोळे अशाच पद्धतीने करून घेते। छान व्यवस्थित पुरणपोळी झाली आहे इथे। कलर पण छान आला आहे। सर्व पुरणपोळ्या मी अशाच प्रकारे करून घेतल्या। मस्त झाले आहेत हे बघा। तुम्हाला सर्व पुरणपोळ्या झालेल्या दाखवत आहे। सर्व झाले आहेत हे बघा, टोपल्यामध्ये ठेवले आहेत मी। सार पण झाला आहे, म्हणजेच कटाची आमटी किती छान झाला आहे। तरी वेव एकदम व्यवस्थित आली आहे।
कलर पण छान दिसत आहे साराचा. सार मेन चांगला झाला की जेवण एकदम व्यवस्थित होतं. भात झालेला आहे इथे गुळवणी. भजी झालेली आहे, कांदा भजी केली आहेत. दूध गुळवणीमध्ये टाकायला, पुरणपोळी, सार. गुळवण्यामध्ये दूध घालून घेतलं आहे. थोडासा भात, आणि कांदा भजी, लिंबू. आम्ही सर्व जेवायला बसलो आहे, तुम्ही पण या जेवण करायला. मला पण 9 दिवसाचे उपवास होते, आज उपवास सोडणार आहे. तुम्ही कोणी कोणी उपवास धरला होता, कोणाकोणाचा उपवास सुटला आहे ते पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.